मी 2-4 दिवसापासून सर्वांना सांगतोय की काही ठिकाणी काही प्रसंगी आपल्याला कठोर निर्णय हे घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामं ज्याला विकास कामं म्हणतो ती करत गेलो, पण हे आता आपत्ती आणि हे आपत्तीची वारंवारता जर आपण पाहिली तर आपत्तीचं स्वरूप हे अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे. काही दिवसांचा काही महिन्यांचा पाऊस हा काही एका दिवसात किंवा काही तासात पडायला लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. हे बघितल्यानंतर मग नदीपात्रातल्या ज्या काही रेषा आहेत, मग त्याला ब्ल्यू लाईन म्हणा, रेड लाईन म्हणा, आणखीन कुठलेही रंग द्या, ह्याची जर का अंमलबजावणी होणार नसेल तर त्या रेषांना काही अर्थ नाही आहे. काही ठिकाणी तिकडे अतिक्रमण झालेल्याच्या तक्रारी आहेत. तर ह्या सगळ्या तक्रारी आणि ही सगळी कारणं लक्षात घेतल्यानंतर 2 गोष्टींवरती आपल्याला काम करावं लागेल. एक तर आपत्तीग्रस्तांना तात्काळ ह्या संकटात मदत करणं, जे काम सुरू झालेलं आहे. आणि इथल्या प्रशासनाला मी खास धन्यवाद देतो की या आपत्तीची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्यांनी नागरिकांचं स्थलांतर करायला सुरुवात केली. नागरिकांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं, तर काही लाख लोकांचं आपण स्थलांतर केलं आणि त्यांचे जीव आपण वाचवू शकलो. त्याचबरोबरीने त्यांच्याबरोबरचं पशुधन सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात वाचवण्यात यशस्वी ठरलेलं आहे. आता हे संकट, मी वारंवार हा शब्द जो वापरला, हे वारंवार अनुभवाला यायला लागलेलं आहे. 2005, 2019, 2021 आणि ते वाढत चाललेलं आहे. तर तात्काळ मदत ही आलीच. मग ती घराघरांचं झालेलं नुकसान, दुकानांचं झालेलं नुकसान, शेतीचं झालेलं नुकसान, अन्य सगळ्या झालेल्या गोष्टी, त्याचंही नुकसान, त्याची नुकसान भरपाई, त्याच्यामध्ये वाहून गेलेले रस्ते, वाहून गेलेले पूल, खचलेले रस्ते, हे जसं काम आता करणं गरजेचं आहे, तसंच कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि कायमस्वरूपी इलाज करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.